माननीय उद्धवजी ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत आणि तेच पक्षप्रमुख राहतील आणि सर्व निर्णय या बंडखोर आमदारांच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय सर्व माननीय उद्धवजी घेतील आणि शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव अन्य कोणीही वापरू शकणार नाही, स्वतःच्या पार्टीला असं नाव देऊ शकणार नाही, स्वतःच्या गटाला असं नाव देऊ शकणार नाही। नाही, अजून आता कारवाईचे आदेश झालेले नाही। ते माननीय उद्धवजी ठाकरे जेव्हा उचित समय येईल तेव्हा ते सगळे प्रकरणामध्ये भाजपचा थेट हस्तक्षेप नाही असं अनेकदा म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्ष स्थिती तशी नाही आहे। आता असं आहे की ते भाजपा शासित राज्यांमध्ये आहे, पहिले सुरतमध्ये होते म्हणजे गुजरातमध्ये, नंतर ते आता गुवाहाटीला गेले, आसाममध्ये गोव्याला जायचं, म्हणजे हे सगळं काय याचा अर्थ की भाजपा शासित राज्यामध्ये त्यांना सुरक्षा मिळते, 400-500 पोलीस आहेत, सगळं काही मिळतं आहे, हे सगळं कोणीतरी मदत करत असेल, त्यामुळे आणि हा अंदाज लावणं लहान मूल देखील अंदाज लावू शकतं। आजच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यामुळे शिवसैनिकांना बळ मिळणार आहे का? निश्चितच शिवसेना नव्या जोमानं उभी राहील। शिवसेना आज माननीय उद्धवजी ठाकरे अतिशय प्रभावी असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते खूप पॉझिटिव्ह आहे, ते अतिशय आशावादी आहेत, ते हार मानणारे नाही आहेत, ते हार कधीच मानणार नाही, जिद्दी आहेत, त्यामुळे ते शिवसेनेला नव्या जोमानं पुढे नेतील।